बिंदू माधव, कॉलेज मध्ये तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन तुम्हाला कळल्यानंतर तुमचा पहिला म्हणजे सेक्शुअल संबंध एका पुरुषाबरोबर कधी आणि कसा आला? मी युएस पण परत जेव्हा आलो तेव्हा इंडियातल्या पुरुषाबरोबर आला आणि युएस मध्ये जेव्हा होतो तेव्हा एका अमेरिकन पुरुषाबरोबर आला. आणि माझा डिवोर्स झाला होता आणि डिप्रेशन मध्ये होतो की घरच्यांना त्या डिवोर्सचा मनस्ताप झाला, मलाही त्रास झाला, कुठेतरी मी माझ्या बायकोला फसवलेला आहे ही तर जाणीव, गिल्ट तर खूप अपराधीपणा होता. तेव्हा त्रिकोण म्हणून काही तिकडं एनआरआयनी स्थापन केलेली समलिंगी संस्था आहे त्रिकोण म्हणून, आणि त्या संस्थेच्या सपोर्ट ग्रुपला मी जायला लागलो. मी त्यांना फोन केला, ते फोन करायला सुद्धा कित्येक महिने लागले आणि तिथं गेल्यावर पहिल्यांदा मला 8-10 समलिंगी महाराष्ट्रीयन मुलं तिथं बसलेली. ओ बापरे. आणि ज्या काही जे प्रश्न आज मलाही अनेक मुलं बाहेरगावची लांबून येऊन विचारतात तेच प्रश्न सगळे मी बडा त्यांच्या समोर, नाही पण हे अनैसर्गिक नाही आहे का, नाही पण हे चुकीचं नाही का, पण हे बदलता नाही येणार आहे का असं झालं असेल, किंवा मी काय मागच्या जन्मी पाप केलं म्हणून हे सगळी गणित ती त्याच्यात आली. आणि तेव्हा मी धार्मिक पण होतो, आता अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट, पण तेव्हा तोच एक आधार होता कुठतरी की मला वाटतं की मला माहित नाही मी बदलायचं म्हणून का मला कोणाशीच बोलता येत नाही तर त्या एका देवाशी बोलून म्हणून सायकोलॉजिकल म्हणून. पण त्यावेळेला म्हणजे तुम्ही जसं म्हटलं की तोपर्यंत तुम्ही कोणाबरोबर शेअर केलं नव्हतं सेक्शुअल एक तुमचा ओरिएंटेशन असून सुद्धा तुमचा एक्सपिरियन्स झाला नव्हता आणि आई वडिलांनी प्रेशर केलं म्हणून तुम्ही लग्न केलं. मी युएसला गेलो तेव्हा माझं एक तिथल्या मुलावर प्रेम बसलं आणि तिथल्या मुलावर प्रेम बसलं आणि तो कम्प्लिटली होमोफोबिक होता आणि समलिंगी द्वेष्टा होता पूर्णपणे ऍब्सोल्युटली. बापरे. आणि त्याच्यामुळे आणि त्याचं लग्न ठरलं. अच्छा. आणि त्याचं लग्न ठरल्यावर मला इतका त्याचा त्रास झाला की माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती एका बाईशी लग्न करणार आहे आणि माझ्याशी नाही करणार, बोलायला परत अडचण होती. आणि त्याच्या नजरेत जर मी चांगलं दिसायचं असेल तर मलाही त्याच्यासारखं बाईशी लग्न केलं पाहिजे तर मी त्याच्या नजरेत चांगला राहीन, हे असं गणित मांडून मी हून हा निर्णय घेतला. बरं, पण तुम्ही तुमचं जे प्रेम होतं ते त्याच्याकडे व्यक्त केलं होतं का? तो होमोफोबिक इतका होता की ते त्याच्या वागण्या बोलण्यावर प्रत्येक शब्दात त्याच जी फटक्यासारखी मला ती लागत होती. आणि तरी तुम्ही एवढं तरी हा पण ते प्रेम काय त्याला लॉजिक डोळ्यात नसतो असतो तो असता तर ते प्रेम कसं राहील असं ते गणित होत ते. आणि म्हणजे आता माग वळून बघतं की आपण काय मूर्ख होतो. नाही म्हटलं तरी तुम्ही जसं म्हणाला होतात आधी की एका मुलीबरोबर लग्न करून तुम्ही कुठेतरी तिची फसवणूक केली. कुठेतरी नाही केली, म्हणजे त्यात वाद नाही येते. हा निर्णय मात्र आई वडिलांच्या प्रेशरनी नव्हता, हा ही माझाच निर्णय होता आणि तो चुकीचा होता. पण तुमचा रितसर अगदी बघण्याचा वगैरे कार्यक्रम असा झाला होता का, म्हणजे कसं जमलं तुमचं? नाही नाही रिचर नव्हता मला, मी एका कंपनीत काम करत होतो तिथल्याच एका मुलीला मी विचारलं. अच्छा. हा म्हणजे आय टी बॅकग्राऊंडचीच होती ती. बरं. आणि तिच्याशी मी लग्न केलं, फक्त ते असं उडत उडत येऊनच केलं कारण मी परत युएसला होतो. अच्छा. ते टिपिकल मॅरेज असतात, 15 दिवस जायचं, धडाधड लग्न करायचं आणि जायचं आणि ते पासपोर्ट मध्ये ते स्टॅम्पिंग करून, पण ते टिकलं नाही. तुमच्या बरोबर ती गेली होती? नाही ती गेली नाही युएसला. आमचं मी लग्न जमून लग्न लागेस तोपर्यंतच काही मेजर इश्यूज आले. अच्छा. की जे आय वुड प्रिफर नॉट टू शेअर, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यामुळे ते लग्न लागणं आणि मोडायला फार वेळ न लागणं हे गणित ऑलमोस्ट जुळून आलं. ते इनफॅक्ट ते असं 15 दिवसात येऊन लग्न लावणं हे किती चुकीचं आहे हा एक त्यातला दुसरा एक खर तर पहिलू आहे. म्हणजे आपण असं खूप वेळा असंही होतं की एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतोय आणि पण ते ओळखलेलं नसतं, याचं एक अजून एक डायमेन्शनच आहे त्यातलं ते. पण तुमचं इमोशनल काही लेवलवर होतं का बॉन्डिंग तिच्या बरोबर, तुमच्या बायको बरोबर? इमोशनल होतं कारण कंपनीत आम्ही काही अंशी तरी काही प्रोजेक्ट वर थोडा वेळ म्हणा काही अंशी आम्ही काम केलेलं होतं. म्हणजे तिराईत नव्हती, जोडीदार उचलताना आपण बघताना किंवा असे बघतो की कुठं आपली वेवलेन जुळेल. बरोबर. मध्ये दोन पुरुषात असो, एक स्त्री पुरुषात असो, काही असो, दोन मुलीत असो,
तर ते तसा विचार करून झालेलं होतं, म्हणजे बघून कार्यक्रम बघून मुली मी एकही मुलगी बघून म्हणजे नाही मला पसंत ते टिपिकल पुरुष स्त्रीचं जे हायरार्किकल हे असतं असं कुठंच नाही झालेलं. पण ती तुमच्या प्रेमात होती का? नाही, आय डोंट थिंक सो. नाही, कारण प्रेम नाही, आय डोंट थिंक सो. पण तुमचं जे काय झालं आणि कुठेतरी तिचा हार्टब्रेक झालाच, म्हणजे किंवा ते तिला माहिती नाही की फसवणूक झाली की नाही, पण हो, पण नाही, दोघांनाही त्याचा खूप मेजर त्रास झाला. तिच्या घरच्यांनाही झाला असणार आहे तो, आणि माझ्या घरच्यांनाही झाला, आणि त्याला आय एम एंटायरली रिस्पॉन्सिबल फॉर. पण तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जबाबदारीने तिला कधी अपॉलॉजाइज केलं का, सॉरी म्हटलं का? नाही, नंतर माझ्या आयुष्यात ती म्हणजे आय डोंट नो, कारण ते झाल्यानंतर मी परत युएसला गेलो, आल्यानंतर मी मुंबईला स्थायिक झालो, आणि आज ताग्यात ती कुठं आहे काय आहे आय हॅव नो आयडिया, अँड आय डोंट नो वेदर शी नोज आयदर, म्हणजे मी पुण्यात आहे किंवा नाहीये हे मला नाही वाटत. मग ह्याच्या नंतर तुम्ही जेव्हा युएस वरून परत आलात तेव्हा मग तुमच्या आई वडिलांना कधी एक्झॅक्टली कळलं? ते झालं असं की मी युएस मधनं 2000 सुरुवातीला जेव्हा परत आलो तेव्हा आई वडील म्हणले की आता आम्ही बघतो. आता ते गणित बदललं पण प्रश्न तोच होता. म्हणजे आणि मग तिथं मी म्हणलं की हे ऍक्च्युअली त्यांचं मी युएसला असतानाच सुरू झालं होतं की आता परत आलास की बघू म्हणून. पण तेव्हा ते सुरू असताना त्रिकोणचा जो मला सपोर्ट मिळाला होता, म्हणजे तोपर्यंत माझ्या सेक्शुअलिटी बद्दल कम्फर्ट लेवल जी आली होती तेव्हा मी ग्रीन कार्डला फाईल केलं होतं की म्हणलं की मला मी गे आहे आणि मी इंडियात राहू शकत नाही, मला युएस मध्ये राहायला पाहिजे. कारण माझे जवळपास वर्ष या इनडिसिजन मध्ये गेले की काय करू, आणि इतकी चांगली कम्फर्ट लेवल आली होती की त्रिकोणचं एक गे मॅगझिन निघतं क्वार्टरली निघायचं, तर त्यांचा मी असिस्टंट पब्लिशर आणि मग पब्लिशर म्हणून साईड बाय साईड नोकरी आणि ते काम बघायचो मी. आणि तेव्हा मी त्यांना म्हणलं की मला वाटतं की मी या प्रश्नापासून पळून जाण्यात काय पॉईंट नाहीये, आय एम गोइंग टू गो बॅक, आय एम गोइंग टू टेल देम, मी घरच्यांना सांगणार आहे. आणि मग तिथं मी पहिल्यांदा माझ्या मनात आलं की तिथं जाऊन मी जी चूक केली आहे ती इतरांनी तरी ती करू नये, कारण ती फसवणूक आहे, ती फसवणूकच आहे, आणि ती ती मला मान्यही केली पाहिजे. आणि इतरांवर मी लग्न करायचं का नाही हे दडपण तर मी आणू शकत नाही, पण निदान अशा चुका झाल्या तर असं निस्तरायलाही लागतं, आणि म्हणून तो प्रामाणिकपणा आपल्या लैंगिकतेबद्दल आपल्यासाठी असणं महत्वाचं आहे. तेव्हा मी पहिल्यांदा तो विचार आला की आणि जोपर्यंत घरी सांगत नाही तोपर्यंत ते मला करणं शक्य नव्हतं. बरोबर आहे. आणि मग मी घरी आलो आणि घरी आल्यावर विद इन द फर्स्ट वीक मी पहिल्यांदा बहिणीला सांगितलं, दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं, आणि त्याच दिवशी आई आई म्हणली की मी काही वडिलांशी बोलणार नाही, तू जाऊन तुझ्या वडिलांशी बोल काय बोलायचं. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी मी वडिलांशी बोललो आणि त्यांची रिॲक्शन खूप होमोफोबिक होती. अच्छा. आणि ते खूप धार्मिक बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की ही विकृती आहे आणि हे मागच्या जन्माचं माझं पाप तुझ्या पोराच्या रूपी दारी आलेलं आहे. तर तेव्हा पण ती पण माझी कुठंतरी मी खूप तयारी केली होती, म्हणजे त्रास झाला, त्रास तर ऑब्विसली हे अशी वाक्य ऐकून कोणालाही होणार असतो, पण मग मी घरच्यांना सांगितलं की मी हे समजू शकतो. आता प्रश्न फक्त उरतो की मी ह्या घरात राहायचंय का नाही राहायचं, कारण शेवटी हे आणि त्यात माझ्या बहिणीचं लग्न नव्हतं झालेलं, त्यामुळे आईचा पहिला हे होतं की तुझं जे व्हायचं ते होऊ देत, पण तू सांगितलंयस हे जर बाहेर कळलं तर तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही, खूप प्रेशर्स असतात. त्यामुळे त्यामुळे ती म्हणली की आता तुझं जे झालं ते झालंय पण तिचं व्हायचंय, बरोबर, तर तू कृपा करून आता बाहेर कुठं काही बोलू नको. आणि ती तिच्या प्रकारे प्रयत्न करायला लागली की मला कसं बदलता येईल, म्हणजे ते बाबा झाले, महाराज झाले, सगळं फिरणं झालं. आणि मी तिला सांगते अगं काय फायदा नाहीये, पण ती शी कम्स फ्रॉम एन ओल्डर जनरेशन, त्यामुळे तिला ते जेवण त्यांना जे काही ते करू शकतील त्यांनी केलं, म्हणजे मी तिला दोष देत नाहीये, म्हणजे तिला त्रास झालाच माझ्यामुळे, त्याच्यात काही हे नाही. पण शेवटी मग मी वैतागलो, म्हणजे कुठेतरी माझा तो पेशन्स संपला आणि मी तिला म्हणलं आपण सायकॅट्रिस्ट कडे जाऊ. आणि मग मी पुण्यातल्या एका सायकॅट्रिस्ट कडे गेलो आणि लकी फॉर मी कि ते लिबरल सायकॅट्रिस्ट होते. हा, तर ते माझ्याशी बोलले, आईशी बोलले आणि मग त्यांनी आईला सांगितलं की मी तुम्हाला तुमचा त्रास समजू शकतो, तुम्हाला या समाजात राहून आपला मुलगा गे आहे हे स्वीकारणं मी समजू शकतो, म्हणून काउन्सिलिंग थेरापीची जरूर नक्की आहे, पण ती त्याला नाहीये, ती तुम्हाला जरूर. तर त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना तुम्ही घेऊन या, आपण बसू आणि बोलू.
याच्यावर. आणि मला वाटतं त्यांनी हे सांगितल्यावर आईचा दृष्टिकोन थोडासा बदलला. तोपर्यंत तिला आशा होती की कुठला तरी मार्ग असणार की मी बदलीन. ते जेव्हा त्यांनी सांगितल्यावर तेव्हा ती खरा मला वाटतं प्रयत्न करायला लागली की ह्या प्रश्नाकडे दुसऱ्या नजरेनीच बघितलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत हे कसं बदलेल हे न होता हे बदलणार नाहीये तर आता मी काय करणार आहे, आता मी हे कसं सामोरे जाणार आहे. म्हणजे मी जसं माझा एक प्रोसेस होता, मी स्वतःला कोण आहे जाणून घेणं, मी त्याच्या सामोरी जाणं आणि स्वीकारणं, ह्याच हा जसा आउटिंगचा प्रोसेस जेवढा त्रासदायक असतो तेवढा आई वडिलांनाही तेवढाच असतो. म्हणजे त्यांनाही ते त्या सगळ्याच भावनेतनं त्रासातनं आणि त्यांनाही बोलायला कोणी नसतं. जसं मला बोलायला कोणी नसतं तसं ते कोणाशी बोलणार, कारण माझा व्यू ठरलेला आहे. बाहेर नातेवाईकात बोलायची सोय नाही. बरोबर. आणि मग जाणार कुठं, त्यामुळे त्यांनाही खूप त्रास झाला माझ्यामुळे. म्हणजे त्याच्यात काही आणि त्या काळात जेव्हा आई वडिलांची खूप अशी तीव्र रिएक्शन तुम्हाला पण मिळाली तेव्हा तुम्ही कोणाकडे शेअर केलं ह्या सगळ्या गोष्टी? त्रिकोणचा खूप फायदा झाला असेल तुम्हाला. त्रिकोणचा तेव्हा नाही, तेव्हा मी युएस वरनं परत आलो होतो. पण मी इथं परत आल्यावर मी लगेच कॉन्टॅक्ट केलं होतं ते हमसफर ट्रस्ट अशोकराव कवींना. बरोबर. आणि अशोक म्हणलं अरे आम्ही पुण्यात असं काम सुरू करायचा विचार करतोय, तू का नाही करत? म्हणलं अशोक अरे घरचं माझं वादळ सांभाळता सांभाळता मला वाट लागते माझी, त्यात इतक्यात तर मी काही विचार पण करू शकत नाही. पण तेव्हा सुद्धा बोलून मदत झाली, कारण शेअर करायला दुसरं तेव्हा दुसरं कोण नव्हतं. पण अशोक वॉज अ बिग हेल्प फॉर मी तेव्हा. आणि देन मग घरच्यांना वेळ लागला, कारण घरच्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणी बोलायला नव्हतं. आणि बट आय थिंक दे आर खूप आता ऍक्सेप्ट. म्हणजे आम्ही एकाच घरात राहतो, मी अशी वेळ आली असून ते म्हणले की नाही आमचा एक मुलगा आहे तर तू ह्या कारणासाठी दूर जावास असं आम्हाला वाटत नाही. आम्हाला ते आम्हाला कळत नाही, आम्हाला पटत नाही, आम्हाला हे सगळं नवीन आहे आणि अजूनही पटत नाही आम्हाला, पण तरी तू आमचा मुलगा आहेस. तर तेवढं त्यामुळे आम्ही आजही एकत्रच राहतो.